गंगापूरला नरसिंह सरस्वतीची जाऊन सेवा कर तर त्याच नंदी ब्राह्मणाला वाटलं की नरसिंह सरस्वती मानव देव आहे ह्या देवी म्हणजे देवी जर घालू शकत नाही तर साधा मानव माझा कसा आधार घालवणार मनात चिंतू आला पण देवी तो त्याच मंदिरात घालायला तयार नव्हता त्या देवी पुजाऱ्याचं स्वप्न गेली पुजाऱ्याला सांगितलं की नंदी ब्राह्मणाला तुम्ही मंदिरात टाकून टाका मग तो नंदी ब्राह्मण बाहेर पडला आणि तो दर्शनाला मग गंगापूरला चालत निघाला आणि गेल्यानंतर त्यास नरसिंह सरस्वती नदीमध्ये स्नानाला गेले होते स्नानाला गेल्यानंतर लोकांनी सांगितलं की असा असा एक ब्राह्मण आलाय तर त्यास नरसिंह सरस्वती म्हणले तो मला किंतू धरून आलाय पण त्याला आपण बरा करूया आणि ज्यावेळेस मग नंदी ब्राह्मणानं नरसिंह सरस्वतीचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस ते म्हणले तुम्ही मला किंतू धरलाय तर तुमचा आजार मला बरा केला पाहिजे आणि त्यांना मग अश्वथ मला प्रदक्षिणा घालायला लावल्या आणि नंदी ब्राह्मणाचा आजार कुणी बरा केला नरसिंह सरस्वतीने तीच घटना आपल्या माऊलींचं जे जुलशी लीलाव्रत आहे आपल्याला माहित आहे त्याच्यात मालगुडी ऐश्वर साहेबी म्हणून आहे त्यांना नवनीत नावाचा मुलगा दत्तभूमीच्या प्रकारानं राहिलेला होता आणि जन्मता तो जर आवड करून वेगळावणी करायला लागला म्हणून ही कुटुंब ऐश्वर साहेबी मालगुडच्या रत्नागिरी जिल्ह्यातलं कुटुंब कुठं गेलं गंगापूरला गेले आणि गंगापूरला गेल्यानंतर तिथे झोपल्या असताना दत्तगुरुने त्यांना दृष्टांत दिला दत्तगुरुने सांगितलं म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की सिद्ध बाजूचा तर गुरुच्या देवासमोर पूजन करतो भजन करतो लोकांनी मांडलेल्या पूजा सगळ्या उचला लावल्या मग त्याच्यात वेळ गेला त्याचा म्हणून ते पादुका खालच्या लोकांना हे नाही ना मसाला हे नाही पाठ वगैरे काय नव्हतं ना त्यांना पाठ दिली पाहिजे ऍक्च्युली पाठ ठेवायची ही पद्धत बरी आहे नाही गुलाब जांबू कोकरे डबल आनंद कोकरे साहेब तुम्हाला आता कसं वाटतंय एक तास लाईनीमध्ये उभं राहून महाप्रसाद एक तासानंतर तुम्हाला महाप्रसाद भेटतोय कसं वाटतं आता तुम्हाला चांगलं वाटतंय महाप्रसादची लाईनमध्ये गेलं तर अजून चांगलं वाटतं त्यामुळे बरं आणि तुम्हाला कोकरे साहेब खूपच छान वाटतंय आलं म्हणजे लाईनी लागल्यानंतर एवढा सुंदर महाप्रसाद आहे खूप टेस्ट आहे किती वेळ लागला तुम्हाला लाईनीमध्ये तरी एक तास गेलाच एक तास लागला तुम्हाला बाबू तुला बोल बोल
नाही बाबूला नाही चांगला का तो जीव जीव चला श्री गुरुदेव।